विधी संघर्षित बालकांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी, त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी क्षत्रिय आहेर शिंपी समाज मंडळ पेलिकन पार्कमागे सिडको नाशिक या ठिकाणी समुपदेशन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर समुपदेशन कार्यशाळेत मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात बालगुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त होऊन एक चांगला नागरिक बनवा आणि समाज विघातक कृत्यांपासून दूर राहून समाज उपयोगी कामे करावी असे आवाहन करत, यापुढे तुमच्या हातून कोणताही गुन्हा घडू नये असं सांगून मार्गदर्शन आणि समुपदेशन केलं. आज नाशिक शहरामध्ये परिमंडळ 2 अंतर्गत विधी संघर्षग्रस्त बालक आहेत यांचं काउन्सिलिंगचं सेशन आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये 6 पोलीस स्टेशन व चुंचाळे चौकी या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गतले सुमारे 75 विधी संघर्ष बालक यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल आणि कशा पद्धतीने त्यांच्यावरती वर्कआउट करता येईल याच्यासाठी हे सेशन घेण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड आणि इतर समुपदेशक आहेत त्यांचा या ठिकाणी वापर करून घेण्यात आलेला आहे. सदर संकल्पना ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मी शोभा पवार, सदस्य बाल न्यायमंडळ नाशिक. बाल न्यायमंडळ हे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी काम करणारं एक यंत्रणा आहे. आजच्या या समुपदेशन सत्र जे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी नाशिक शहर पोलिसांनी आयोजित केलेलं होतं, या कार्यक्रमाला विधी संघर्षग्रस्त बालकांशी आम्ही संवाद साधला. बाल न्यायमंडळाची भूमिका आम्ही त्यांना समजावून सांगितली, कायद्याची भूमिका काय आहे हे समजून सांगितलं आणि बालकांनी प्रवाहात यावं, समाजाच्या प्रवाहात यावं म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहेत. ज्याच्यात पोलीस विभाग आहे, बाल न्यायमंडळ आहे, महिला बाल विकास विभाग आहे, त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मुलं प्रवाहात येतील हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. या समुपदेशन सत्रात आम्ही बालकांना आवाहन केलं, विधी संघर्षग्रस्त बालकांना आवाहन केलं की त्यांनी काही कोर्सेस करावे, त्यासाठी त्यांना बाल न्यायमंडळ हे पाठिंबा देणार आहे. त्यांच्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते सगळं प्रोव्हाइड करण्यासाठी बाल न्यायमंडळ, पोलीस विभाग हे सर्वजण जबाबदारी घेणार आहेत. आणि मला असं वाटतं हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे की ज्याच्यामुळे बालक हे समाजाच्या प्रवाहात येतील अशी आपण आशा करूया. सदर कार्यशाळेसाठी शोभा पवार, बाल न्याय मंडळ सदस्य नाशिक यांनी विधी संघर्षित बालकांचे न्याय हक्कांबाबत माहिती देऊन शिक्षणाचा आधार घेत विधी संघर्षित बालकांनी आपले जीवन सुखकर करावे याबाबत मार्गदर्शन करत शासनाकडून विधी संघर्षित बालक असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन शासनाच्या योजनांबाबत अवगत केले. सदर कार्यक्रमाची सांगता सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांनी करताना, आपले मार्गदर्शनात विधी संघर्षित बालकांनी कोणत्याही बाहीदातांच्या प्रभावाखाली न येता आपल्या आपण समाजाचे एक सुजाण नागरिक आहोत याचं भान ठेवून वागावं याबाबत मार्गदर्शन करून समुपदेशन करत आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचं आयोजन आणि यशस्वीतेसाठी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलीस हवालदार रवींद्रकुमार पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश शिरसाट, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे, पोलीस नाईक परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कारंजे, पोलीस कॉन्स्टेबल निकम, पोलीस कॉन्स्टेबल पाटील अशांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.